नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये आपण 50,000 अनुदान जे शेतकऱ्यांना मंजूर केलेलं आहे शासनाने त्याबाबतचा जो GR आला त्याची सविस्तर माहिती घेतली होती. त्यानंतर आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांकडून काही कमेंट्स पाहायला मिळाल्या, काही प्रश्न मिळाले की शेतकरी पात्र आहे का अपात्र आहे, म्हणजेच 50,000 अनुदान मिळवण्यासाठी कोणता शेतकरी पात्र आणि कोणता शेतकरी अपात्र, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार, अशा प्रकारचे भरपूर सारे कमेंट आणि प्रश्न आपल्याला मिळाले होते. आणि त्याच्यावरच आपण हा व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की 50,000 अनुदान त्यांना मिळणार का, किंवा ते पात्र आहेत का अपात्र आहेत, हे सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पात्र अपात्रेचा सर्व निकष समजून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. 50,000 जे प्रोत्साहनपर अनुदान शासन शेतकऱ्यांना देणार आहे त्याबाबतचा जो GR आला होता त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ या आधीच आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर इथे आय बटनवर लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओमध्ये फक्त आपण पाहणार आहोत की या अनुदानासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, अपात्र आहेत, कोणते शेतकरी या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. तर या GR डायरेक्ट काही निकष दिलेले आहेत. बघा, योजनेचा तपशील अशा प्रकारचा एक सेक्शन आहे या GR, ह्याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना लाभ मिळणार आहे अशांची इथे माहिती दिलेली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19, 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल घेऊन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. बघा, हे जे 50,000 अनुदानाची नवीन जी GR आला होता आणि हे जो 50,000 अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी पात्र शेतकरी कसे ठरवले जातील, तर मागील 3 वर्ष म्हणजे 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या कालावधीत ज्यांनी पीक कर्ज घेतलं होतं आणि या 3 वर्षापैकी किमान दोन वर्षामध्ये त्यांनी आपल्या पीक कर्जाची पूर्णपणे परतफेड केली असेल असे जे शेतकरी असतील ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. त्याचबरोबर सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पूर्णफेड करत केलेले असल्यास, अथवा 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीची देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या 3 वर्षात तुम्ही पीक कर्ज घेतला असेल आणि पीक कर्ज देताना जी तुमची परतफेडची तारीख होती परतफेड करण्याची त्या तारखेच्या आधी किंवा त्या तारखेपर्यंत तुम्ही पूर्णतः परतफेड केली असेल, किंवा कोणत्याही बँकेकडून तुम्ही पीक कर्ज घेतला असेल आणि त्या बँकेने जी विहित करून नमूद केलेली दिनांक होती परतफेडची त्या दिनांकापूर्वी त्या दिनांकापर्यंत तुम्ही व्यवस्थित त्या पीक कर्जाची परतफेड केली असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मान्यता शासनाने दिलेली आहे. तर हा होता दुसरा निकष. तर या 2 निकषांवरून आपल्याला एक थोडक्यात समजून जातं की यापूर्वी जे 3 वर्ष आहेत 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या कालावधीत ज्यांनी पीक कर्ज घेतलं होतं आणि या 3 वर्षापैकी 2 वर्षामध्ये ज्यांनी व्यवस्थित पीक कर्जाची परतफेड केलेली आहे असे जे सर्व शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी
या योजनेसाठी पात्र असतील त्यांना 50,000 अनुदान मिळू शकतं. तर ही झाला पात्रतेचा निकष. आता कोणते शेतकरी अपात्र आहेत हे आपण थोडक्यात इथे जाणून घेऊया. बघा, याच्यामध्ये एक सेक्शन आहे, सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. म्हणजेच अपात्र व्यक्ती म्हणजे अपात्र शेतकरी आता कोणकोणते आहेत हे आपण एकदा जाणून घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी. म्हणजेच महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्यांना ज्यांना कर्जमाफी मिळालेली आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील. दुसरा, महाराष्ट्र राज्यातील आजीमाजी मंत्री राज्यमंत्री आजीमाजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजीमाजी विधानसभा विधान परिषद सदस्य म्हणजे जे आमदार खासदार असतील विधान परिषदेवर आमदार असतील असे सर्व जे विधान परिषद विधानसभेचे सदस्य आहेत अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 जास्त असणारे. म्हणजे केंद्र राज्य शासनाचे असे सर्व अधिकारी किंवा कर्मचारी ज्यांचं वेतन मासिक 25,000 जास्त आहे आणि यापैकी चतुर्थी श्रेणीतील कर्मचारी वगळून असे जे शेतकरी असतील ते या योजनेसाठी अपात्र असतील. त्याचबरोबर राज्य सार्वजनिक उपक्रम व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी म्हणजेच एसटी महामंडळ महावितरण हे जे आपल्या दोन संस्था आहेत याचे अधिकारी कर्मचारी ज्यांचं वेतन 25,000 जास्त आहे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वगळून असे सर्व या योजनेसाठी अपात्र असतील. आणि शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती म्हणजे शेतकरी आहे त्याचं शेती व्यतिरिक्त अजूनही कोणत्या गोष्टीतून त्यांना उत्पन्न मिळतं आणि त्या उत्पन्नातून जर ते आयटी कर भरत असतील असे सर्व शेतकरी या योजनेसाठी अपात्र असतील, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 जास्त आहे माजी सैनिक वगळून जे राज्य केंद्र शासनाचे निवृत्ती वेतनधारक व्यक्ती आहेत त्यांचं निवृत्ती वेतन आहे ते 25,000 जास्त आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी अपात्र असतील. आणि शेवटचा निकष, कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दूध संघ यांचे अधिकारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 जास्त आहे व त्याचे पदाधिकारी जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या बॉडीत असतील असे सर्व शेतकरी या योजनेसाठी अपात्र असतील. तर अशा पद्धतीने या GR मध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र आहेत आणि तीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्याद्वारेही इथे सांगितली. याद्वारे तुमचे प्रश्न जे मनामध्ये आहेत त्याची उत्तर तुम्हाला मिळालीच असतील. ही दिलेली माहिती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुमच्या मनामध्ये काय प्रश्न येत असतील तर ते आम्हाला कमेंट करून कळवा, आम्ही एक व्हिडिओ तयार करून ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.